विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवन असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, महत्त्वाचा विषय म्हणजे गणित। शालेय जीवनातही गणिताची भीती वाटते आणि स्पर्धा परीक्षेच्या वेळेसही गणिताची भीती वाटते, परंतु गणितातील जर काही शॉर्ट ट्रिक्स, महत्त्वाच्या क्लुप्त्या जर आपल्याला माहीत झाल्या तर गणिताविषयीची आपली आवड वाढत जाते आणि गणित विषय हळूहळू आपल्याला सोपा वाटू लागतो। पण त्यासाठी आपल्याला गरज आहे महत्त्वाच्या क्लुप्त्या आणि विशेष म्हणजे तुमची सरावाची गरज आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुणाकाराची रेषीय पद्धत। गुणाकार हा रेषीय पद्धतीने कसा कमी वेळेत आणि जलद गतीने करता येईल। या रेषीय पद्धतीने आपण तीन अंकी संख्येपर्यंत किंवा चार अंकी संख्येपर्यंतच्या संख्येला दोन अंकी संख्येने किंवा तीन अंकी संख्येने आपण गुणू शकतो। तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुणाकाराची रेषीय पद्धत। पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। बघूया आपण गुणाकाराची रेषीय पद्धत। उदाहरण आहे 12 गुणिले 13। बघूया आपण रेषीय पद्धतीने काय करायचं। आपल्याला आता या उदाहरणामध्ये दिलेलं आहे 12 गुणिले 13, गुण्य आहे 12 गुणक आहेत 13। तर जी गुण्य संख्या आहे 12, यातील पहिला अंक आहे 1। तर काय करायचं, अगोदर 1 आडवी रेष मारायची आहे, त्यानंतर दुसरा अंक आहे 2, म्हणून थोड्या अंतरावर खाली 2 रेषा जवळजवळ मारायच्या। त्यानंतर गुणक आहे 13, 13 मध्ये पहिला अंक आहे 1। तर आता आपण काय केलं होतं, गुण्य संख्येच्या वेळेस आडव्या रेषा मारल्या, आता काय करायचंय, गुणक संख्येच्या वेळेस उभ्या रेषा मारायच्या आहेत। आता गुणक संख्येतील पहिला अंक 1, म्हणून 1 उभी रेष घेतली, त्यानंतर दुसरा अंक आहे 3, म्हणून 3 उभ्या रेषा घ्यायच्या, 1 2 3। आता या रेषा जिथं एकमेकीला छेदल्या गेलेल्या आहेत ते छेदन बिंदू मोजायचे आहेत। सुरुवात करायची आहे उजव्या बाजूने खालच्या कोपऱ्यातून, म्हणजे प्रथम हा उजव्या बाजूचा खालचा कोपरा, इथून सुरुवात करायची। किती ठिकाणी छेदलेले आहेत बघा, बिंदू मोजायचे आहेत, 1 2 3 4 5 6, हे 6 लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्या वरचा म्हणजे मधला जो कोपरा आहे तिथे सुरू करायचे, हा आणि हा हे दोन्हीची एकत्र काउंटिंग करायची। इथे किती आहेत, 1 2 3 4 5, इथले 3 आणि इथले 2, असे दोन्ही मिळून झाले 5। त्यानंतर राहिलेला ही एक बाजू, इथे किती आहे, एकच बिंदू आहेत, 12 गुणिले 13 बरोबर 156। हे झालं आपल्या रेषीय पद्धतीने गुणाकार करून त्याचं उत्तर आलेलं आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 14 गुणिले 22, गुण्य आहे 14 आणि गुणक आहे 22। गुण्य संख्येत पहिला अंक 1, म्हणून 1 आडवी रेष, त्यानंतर दुसरा गुण्य संख्येत दुसरा अंक आहे 4, म्हणून खाली 4 आडव्या रेष घ्यायच्यात, 1 2 3 4। त्यानंतर गुणक आहे 22, पहिला अंक आहे 2, म्हणून 2 रेषा, परत दुसरा पण 2 आहे म्हणून इकडे 2 रेषा। आणि उत्तर लिहिताना बिंदू मोजायचे आपल्याला नेहमी उजव्या बाजूने खालच्या कोपऱ्यातून, प्रथम हे येतील 1 2 3 4 आणि हे 4 किती झाले, 8। त्यानंतर हे 2 हा कॉर्नर मोजायचा आहे, इथे आहेत 2 आणि हे आहेत 8, 8 आणि 2 10। आता 10 झाले, इथे एक हातचा येतोय, मग 0 आणि हातचा जो आहे तो पुढील कॉर्नरमध्ये ॲड करायचा आहे, हा हातचा 1 प्लस इथले 2 बिंदू, 2 आणि 1 3, 14 गुणिले 22 बरोबर 308। अशा पद्धतीने आपण रेषीय पद्धतीने एकदम कमी वेळेत सराव झाल्यावर अचूक उत्तर काढू शकतो। बघूया अजून पुढील उदाहरण।
उदाहरण आहे 2 से 11 गुणिले 12। आता मागच्या उदाहरणामध्ये आपण 2 संख्येला 2 संख्येने गुणलं होतं, यामध्ये आता 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे। बघूया, गुण्य आहे 2 से 11 आणि गुणक आहे 12। गुण्य संख्येत पहिला अंक आहे 2, म्हणून 2 आडव्या रेषा घेतल्या। त्यानंतर दुसरा अंक आहे 1, एक आडवी रेष। त्यानंतर तिसरा अंक आहे 1, पुन्हा एक खाली आडवी रेष। त्यानंतर गुणक आहे 12, 12 मध्ये पहिला अंक आहे 1, म्हणून 1 उभी रेष। त्यानंतर दुसरा अंक आहे 2, म्हणून 2 उभ्या रेषा। आता हे बिंदू मोजायचे आहेत, जिथे जिथे या 2 रेषा एकमेकीला छेदल्या गेल्या ते बिंदू मोजायचे। सुरुवात नेहमी उजव्या बाजूने खालच्या बाजूने करायची। मग प्रथम हा कॉर्नर येईल, किती आहेत बिंदू, 1 2, ही 2 संख्या लिहून घ्यायची आहे 2। त्यानंतर हा कॉर्नर घ्यायचा आहे आपल्याला, याच्या वरचा, इथे आहेत 2 आणि इथे 1, 2 आणि 1 3 3। त्यानंतर हा वरचा कॉर्नर घ्यायचा आहे, इथे आहेत 4 बिंदू, इथे आहेत 1 4 आणि 1 5, अंक मिळाला आपल्याला 5। त्यानंतर राहिलेला कॉर्नर हा एक बिंदू आहे 2, उत्तर आलंय आपलं 2532, 2532। 2 से 11 गुणिले 12 बरोबर 2532। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 4 से 11 गुणिले 33, गुण्य आहे 4 से 11, गुणक आहे 33। प्रथम आपल्या नियमाप्रमाणे गुण्यामधील पहिला अंक आहे 4, म्हणून 4 आडव्या रेषा घेतल्या, 1 2 3 4। त्यानंतर दुसरा अंक आहे 1, म्हणून 1 आडवी रेष। पुन्हा तिसरा अंक 1 आहे, म्हणून पुन्हा 1 आडवी रेष। आता गुणक मध्ये पहिला अंक आहे 3, मग 3 उभ्या रेषा घ्यायच्या, 1 2 3। दुसरा अंक पुन्हा 3च आहे, म्हणून पुन्हा 3 रेषा आडव्या उभ्या, 1 2 3। तर सुरुवात करायची आहे उजव्या बाजूने खालच्या कॉर्नर पासून, किती आहेत बिंदू, 1 2 3, एक अंक मिळाला आपल्याला 3। त्यानंतर हा कॉर्नर घ्यायचा आहे दुसरा, इथे आहेत बिंदू 3 आणि इथे आहेत 3, हा कॉर्नर झाला आपला 3 आणि 3 6। दुसरा अंक मिळाला आपल्याला 6। त्यानंतर आता हा कॉर्नर घ्यायचा आहे, इथे आहेत बिंदू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि इथे इथे 3 12 आणि 3 15। आता इथे पुन्हा हात चालाय, म्हणजे 5 5 इथे घेणार आणि 1 हातचा झाला तो ह्या कॉर्नरमध्ये ॲड होणार। हातचा आहे, इथे किती बिंदू आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 1 हातचा 1 13। उत्तर आलं 4 से 11 गुणिले 33 बरोबर 13,563। हे अशा पद्धतीने तुमचा जर एकदा सराव झाला तर रेषीय पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये अचूक उत्तर निघेल। बघूया अजून उदाहरण पुढच्या याच्यात। उदाहरण आहे 312 गुणिले 22, गुण्य आहे 312, गुणक आहे 22। तर बघूया आपण रेषीय पद्धतीने कसं सोडवायचं आहे। गुण्यामध्ये पहिला अंक आहे 3, म्हणून 3 आडव्या रेषा घेतल्या, 1 2 3। दुसरा अंक आहे 1, म्हणून पुन्हा 1 आडवी रेष। त्यानंतर तिसरा अंक आहे 2, म्हणून पुन्हा खाली 2 आडव्या रेषा, 1
दोन गुणक मध्ये दोन्ही अंक दोन दोन आहेत म्हणून दोन दोन रेषा येईल, एक दोन आणि ह्या दुसऱ्या दोनच्या। आता ह्या रेषा जिथे एकमेकीला छेदलेल्या आहेत ते बिंदू आपल्याला मोजायचे आहेत। सुरुवात नेहमी उजव्या कॉर्नरने आणि खालच्या बाजूने। किती आहेत? प्रथम 4, म्हणजे पहिला अंक आपल्याला मिळाला 4। दुसरा कॉर्नर आहे, इथे 2 आणि इथे 4, 6। त्यानंतर हा कॉर्नर आहे, इथे हे 3 आणि 3 6 आणि हे 2 8। त्यानंतर शेवटचा कॉर्नर 3 आणि हे 3 6। 6864 हे आपलं काय उत्तर आहे। 312 x 22 बरोबर 864। उदाहरण आहे 223 x 222। आता 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने इथे आपल्याला गुणायचंय आणि तेही रेषीय पद्धतीने। 23 आणि गुणक आहे 222। गुण्य संख्येमध्ये पहिला अंक आहे 2 म्हणून 2 आडव्या रेषा घेऊयात, 1 2। त्यानंतर दुसरा अंक पण 2 आहे म्हणून थोड्या अंतरावर पुन्हा 2 आडव्या रेषा, 1 2। तिसरा अंक आहे 3 म्हणून थोड्या अंतरावर पुन्हा 3 आडव्या रेषा, 1 2 3। आणि गुणक आहे 222, म्हणजे तिन्ही अंक 2 आहेत तर 2 2 थोड्या थोड्या अंतरावर 2 2 उभ्या रेषा, 1 2। पुन्हा थोड्या अंतरावर 2 उभ्या, 1 2। पुन्हा थोड्या अंतरावर 2 उभ्या, 1 2। प्रथम बघा रेषा मारताना व्यवस्थित मारायच्या आहेत जेणेकरून आपण हे यांचे जे छेदन बिंदू आहेत ते मोजताना तुमचा गोंधळ नाही व्हायला पाहिजे। गोंधळ जर झाला तर पूर्ण उत्तर आपलं चुकीचं येणार। बघा गुण्य आहे 223, तर प्रथम ह्या 2च्या ह्या 2 आडव्या रेषा आहेत, त्यानंतर ह्या 2च्या ह्या आहे आणि 3च्या ह्या 3 आडव्या रेषा आहेत। त्यानंतर गुणकच्या हे 3 अंक आहेत 2 2 2, तर प्रथम 2चे हे 2, त्यानंतर मधल्या 2चे हे 2 आणि ह्या 2चे ह्या 2 रेषा आहेत। आणि ह्या रेषा थोड्या थोड्या अंतरावर काढायच्या आहेत जेणेकरून आपल्याला पूर्ण कळणार की कोणत्या कॉर्नरचे किती छेदनबिंदू आहेत। आता इथे बघा कॉर्नर लगेच लक्षात येतं, हा एक कॉर्नर, त्यानंतर हा एक कॉर्नर, त्यानंतर हा एक कॉर्नर आणि त्यानंतर हा एक कॉर्नर आणि हा एक शेवटचा कॉर्नर। तर बघा इथे उत्तर बघूया आपण। इथे प्रथम आहेत 6 छेदनबिंदू, म्हणजे पहिला अंक मिळाला आपल्याला 6। त्यानंतर इथे आहेत 4 आणि इथे आहेत 6। 6 × 4 = 10, 10 ला 0, 7 ला 1, तो 7 ह्या कॉर्नरला जाणार, 4 × 7 = 5, 5 आणि हे 4 9, 9 आणि हे 6 15, 15 ला 5 आणि पुन्हा 7 ला 1, तो ह्या कॉर्नरमध्ये ॲड होणार। हे 4 × 7 = 5 आणि हे 4 9 आणि हा शेवटचा कॉर्नर इथे आहे 4, म्हणजे 223 × 222 बरोबर 49506। अशा पद्धतीने रेषीय पद्धतीने आपण खूप कमी वेळेत आणि जलद गतीनं, एकदा जर तुमचा सराव झाला तर पेनाने रेषा मारायला पण खूप कमी वेळ लागतो। इथे PC वरती थोडा आपल्याकडे नोटपॅड नसल्यामुळे थोडा वेळ लागतोय। पेनाने यापेक्षाही कमी वेळेत तुम्ही गणित सोडवू शकता। हे होते गुणाकाराची रेषीय पद्धत। अशाच गणिताच्या महत्त्वाच्या क्लुप्त्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुन्हा नवीन क्लुप्तीसह पुढच्या व्हिडिओमध्ये।